पाणी पाचतं घेऊन हे आऊ थांबतं ह्यांची बिंदा आधी कुणाचं आवाज विकास नामा लाईव मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज धारूर तालुक्यातील संगम गावामध्ये आलो. या ठिकाणी खरोखर पाहिलं तर या ठिकाणी बैल विक्री करत काय झालं, पाळी चालू आहे. या ठिकाणी म्हणजे उन्हाळी काम म्हणजे पाळी घालण्यासाठी या ठिकाणी शेतकरी म्हणजे सध्या चालू आहे. आणि आपण या पाळीचं म्हणजे उन्हाळी कामं चालू आणि त्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 मोठ्या रणधुमाळी चालू आहे. आपण या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव आहेत, मतदार बांधव आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थोडं जवळ येऊन घेऊ पाहिजे. माईक आहे की जवळ जवळ. या ठिकाणी काय चालू सध्या तुमचं काम? बर, काय मग काम कशा पद्धतीने चालू आहे? चांगल्या पद्धतीने. बर, काय बीड जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे, या म्हणजे या निवडणुकीकडे काही लक्ष आहे का? नाही आहे का? बरं, कुणाकडे आपलं लक्ष आहे? बर, पंकजाचं ते पंकजाचं इकडे तसं काय लक्ष काय म्हणजे हा असं दिसतंय हे समजून काय पंकजाचं काम केलेले. अहो सध्या कोण कोण उमेदवार आहे ते माहितीच का? बजरंगपासून म्हणे पंकजाचं वंचित वंचितचे उमेदवार आहेत अशोक हिंगे म्हणून नाही फक्त दोनच उमेदवार माहिती. बर बर, तर मला एक सांगा, आता ह्या तुम्ही सध्या म्हणता पंकजाताई आहे, तर पंकजाताईचं नेमकं कशा पद्धतीने हे केलेलं आहे, नेमकं काय विकास कामं केलेली आहे? व्यवस्थित त्या दुसरी कामं झालेली जवळ धर बंधारा झाली. बर बर बर, हे कधी आणि कधी झालेले आहेत? बर, खरोखर म्हणजे बीड लोकसभा निवडणूक 2024 जे उमेदवार आहेत महायुतीच्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या खरोखर यांचे विकास कामं मोठ्या प्रमाणात आहेत. तर कुठला विकास या ठिकाणी केलेला आहे? सभामंडपचा, बंधाऱ्याची, विमा. मग यावेळेस निश्चित म्हणजे पंकजाताईंना म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून कोण येणार? निवडून यायचं का? आज मतदान केलं तर निवडून येणार. अजून तुम्ही सहकार्य केलं तर येते. या ठिकाणी हे शेतकरी आहेत, खरोखर यांचं म्हणणं आहे की पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येते. आपण दुसरे आहेत गावातील ग्रामस्थ मंडळी, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. राम राम. राम राम. काय चाललंय? बर, इकडे जरा असं ऐकून घे रे. लोकसभा निवडणूक चालू आहे, कोण कोण उभा आहे? बर, पुन्हा बरे. बर 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 बर, मग कोण निवडून येईल? पंकजाताई निवडून येते. हे कस काय म्हणजे पंकजाताईच कस काय? केंद्र सरकारमध्ये काम केलं. बर बर बर, माहिती मागणार. हा हा हा, माहिती मला असलं तर. बर, त्याला माहिती नाही. बर बर, पण सध्या जिल्ह्यामध्ये जातीवादाचं राजकारण होत आहे असं म्हणतात,
नेमकं हे कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय नेमकं? हा काहीतरी होईल ना त्याच्यावर, पण यावेळेस निश्चित निश्चित कोण? ओके, यांचं म्हणणं आहे पंकज ताईच निवडून येणार आहेत. पलिकून जातो पलिकून जातो. या ठिकाणी दुसरे आहेत आपले गावातील नागरिक. या ठिकाणी दुसरे कार्यकर्ते आहेत, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. खरोखर आता बीड लोकसभा निवडणूक सध्या रणधुमाळी थोरात चालू आहे. त्या हिशोबानं कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकजाताईच का? हे गाव सभा मंडप झाला आहे, पांदऱ्याचे काम झाले, त्या पालकमंत्री असताना पीक विमा हे भरपूर येत होत, त्यामुळे पंकज. दुसरे उमेदवार दोन तीन त्यांचे अशोक हिंगे आहे, बजरंग सोनवणे आहे, काही कामच नाही, त्यामुळे पंकज काही विकास निश्चित असतो. खरोखर यांचं म्हणणं आहे की विकासाला मत, म्हणजे विकास भरपूर प्रमाणात पंकजाताई गोपीनाथराज मुंडे यांनी केलेला आहे, त्या अनुषंगाने पंकजाताईच निवडून येतील असं यांचं म्हणणं आहे. दुसरे आहेत गावातले आपले, काय सांगू शकाल निवडणुकी संदर्भात? पंकजाताईच लावू शकते 100% खात्री. काय नेमकं ताईंचं काय काम? बंधारे कामं केली गावातले, सभा मंडप दिला. बर, हे दुसरे जे उमेदवार आहेत विरोधक, ते जातीवादाचं राजकारण करत आहेत का असं वाटतंय का? जातीवादाचं करतात काही नाही. मग त्याच्यासाठी पंकजाताईंनी कधी केला का जातीवाद? नाही नाही, कधीच केला नाही पंकजाताईंनी. मराठा आरक्षणाचा प्रश्न होता, याच्यावर काय म्हटलं? मराठा आरक्षण. या ठिकाणी दुसरे गावातील नागरिक आहेत, आपण त्यांचे संवाद साधत आहोत. या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये या 2024 मोठी रणधुमाळी चालू आहे, त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने आणि कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकजाताई येतील निवडून. तर हे कसं तुम्ही एवढं म्हणजे ठामपणे सांगू शकता? त्यांनी विकासाच्या कामं भरपूर केलेत ना आमच्या गावामध्ये, जलयुक्त शिवार, बांधबंदिस्त, 6-7 बंधारे झाले, सभा मंडप झाला, ही पुढची अंगणवाडी झालेली, भरपूर हाय मस्ट हे सगळ्या गोष्टी. आणि जातीविरहित राजकारण आमच्या गावामध्ये, दोन्ही समाज असला तर मराठा समाजाचा ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न होता, तर मी देवदेवासमोर असायचो सगळ्याच्या, आणि आम्ही सगळे गुन्हा करून हे टवाळखोर पोरं आहेत, ते जातीवाद जातीवाद म्हणतात, पण आमच्या इथं तसं काही जातीवाद नाही, आणि मला तर तसं काही दिसून येत नाही, त्याच्यामुळं ते लागतील. आणि त्यांच्याकडे एक विजन आहे, बाप्पांकडे काही विजन नाही, बाप्पा काही डोंगराच्या खाली कधी आलेले नाही, लागतील असं. बर, ज्यावेळेस पंकजाताई गोपीनाथराव मुंडे पालकमंत्री होत्या आणि मंत्री पण होत्या, त्यांनी कुठले कुठले कामं केलेत जिल्ह्यासाठी किंवा महाराष्ट्रात? आपण जर बघितलं तर आता तर पाटवाद्यापर्यंत रेल्वे आलीच, पण आपण जर असं ह्या साईडनं गेलो तर ते भूसंपादन करणं असो, गेल्या 2.5 वर्षात आता रेल्वे आली नाही म्हणून रोड चालू, पण गेल्या 2.5 वर्षात सरकार विरोधात गेलं. तुम्हाला तर माहिती, केंद्र शासन आणि राज्य शासनाचा दोघांचा हिस्सा होता रेल्वेला, पण जागोजाग पुलाची कामं चालू, जागोजाग खटडे आणून टाकलेत, मुरुम भरणं चालू, सगळं चालू. त्याच्यामुळं पहिले त्यांनी भरपूर काम केलं, आणि त्यांचं केंद्रामध्ये प्रस्त असल्यामुळं, थोडंसं ते हुशार असल्यामुळं त्यांना एखादं पद भेटल. तर मला काय म्हणायचं आहे की पाळी पाठीमागील 2 टर्ममध्ये प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे होत्या, तर यांचं म्हणजे काम असं कुठले कामं केले ताईंनी? पाटील त्यांनी वारंवार आपल्या बीड जिल्ह्यासाठी विकासात्मक कामासाठी निधी खेचून आणणं, किंवा कोरोना काळामध्ये भरपूर स्वतःहून दवाखान्यामध्ये जाऊन किंवा ऑक्सिजन प्लांटसाठी मदत करणं, भरपूर त्यांचे काम, जे खासदाराचे काम असतात त्यांनी त्या पद्धतीने कामं केलेलेच आहे. या ठिकाणी पुढील जी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतमताई खासदार झाल्या किंवा मंत्री झाल्या, त्यांच्याकडून आपल्या बीड लोकसभा बीडसाठी कुठला म्हणजे कामं अपुरी आहेत ते पूर्ण होण्यासाठी आपली बाजू आहे,
माझं एकच म्हणणं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठं एम आय डी सी असो किंवा वैद्यकीय हॉस्पिटल असो किंवा एखादं रेल्वेचं काम तर आता होणारच आहे, आपला बीड परळी हायवेसुद्धा मंजूर झालेला, त्याचंही काम चालू आहे. आणखीन असे काही कामं व्हावात की आतापर्यंत आपलं सगळं रस्त्यावर झालं, आता फक्त पाण्यावर काम करण्याची. पाण्यावर तर आत्ताच प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जल मिशन पाणी पुरवठा योजनेची कामं केली आहेत, त्याबद्दल आपलं काय म्हणतं? त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत. आमच्या गावात ती योजना अनेक काही दिवसात कार्यरत प्रत्येक गावामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो, आपण जर एखाद्या गावामध्ये जायचं ठरलं तर आपल्या गावामध्ये एवढी दुर्गंधी असायची की गावातून येताना आपल्या मोदी सरकारनं त्यावेळेस 12,000 आमचं पहिलं गाव आहे धारूर तालुक्यामध्ये शौचालय पूर्ण झालेलं, तुम्हाला कुठंच घाण दिसणार नाही गावामध्ये. तेही काम त्यांचं चांगलंच आहे, पारदर्शकता आहे. आणि लोकांना वाटतं की टॅक्स भरतो, टॅक्स भरल्याशिवाय आपला विकास कुठून होणार? विकास कामाला निधी कुठून मिळेल? आपल्या इथे काही सोन्याचं किंवा पेट्रोलचं खाली नाही. त्याच्यामुळं आणि राहिला विषय संविधान बदलणार, संविधान कुणाच्याच बापाला बदलणार नाही, ह्या सगळ्या अफवा आहेत. या ठिकाणी आता पुढील फक्त या लोकसभेच्या जे खासदार आहेत यांच्याकडून कुठली एक आपल्या बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची बाजू राहणार आहे? युवकांना रोजगार मिळेल आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी काम करावं. कुणी बोलणार आहे का? नाही ते इलास पाटील या इकडे बोला ना, इकडे या, त्यांचं घ्या. या ठिकाणी दुसरे मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. काय सांगू शकाल? बीड जिल्ह्याची लोकसभा इलेक्शन लागलेलं, भाजपाचा उमेदवार पंकज मुंडे काय नसतं म्हणायचं, कोण येणार बकरंग पप्पा सोनून आहेत. माझी तमाम बीड जिल्ह्यातील जनतेला कळकळीची विनंती आहे की काम करील. सध्या जिल्ह्यामध्ये जातीवादीचं राजकारण चालू आहे, कुठल्याही अफवाला बळी न पडता जनतेने समोरचा उमेदवार सक्षम पंकजादा गोपीनाथराव मुंडे आहेत, त्यांनाच मतदान करावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. या टायमाला पंकजादा गोपीनाथराव मुंडे ग्रामविकास मंत्री होते, त्यावेळेस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी 60,000 कर्मचारी ऑनलाईन पंकजादा गोपीनाथराव मुंडे यांनी केले आहे. बाकी एकही मंत्र्याला करता आलं नाही. तसेच मी धारूर तालुक्याचा महाराष्ट्र ग्रामपंचायत कामदार संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे या नात्याने मी ताईचे जाहीर आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये ताई आमच्यासाठी केंद्रामध्ये निधी उपलब्ध करून देतेच एवढं होतो. आणि या ठिकाणी खरोखर यांचं सर्व गावातील मतदार बांधवांची म्हणणं आहे की या ठिकाणी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनाच मत देणार आहोत आणि विकासाला मत हे महत्त्वाचा विषय आहे. आणि या ठिकाणी सर्व बांधव सांगत आहेत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ताईच्या माध्यमातून विकास झालेला आहे, त्यामुळे पंकजताई गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येतील असा त्यांनी त्यांचा संकल्प आहे. विकास तिकडे विकास नमाला येऊ. बालासाहेब फपाळ संगम.